आपण लढवय्ये आहोत, पक्षाने संधी दिली तर कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं वक्तव्य आमदार रवींद्र धंगेकरांनी केलं. मोहन जोशी यांना आमचा पाठिंबा आहे, त्यांनी काम केलेलं आहे आणि ते आमचे नेते आहेत, त्यामुळे पक्षाने त्यांचा प्रचार करायला सांगितलं तर करणारच असंही धंगेकर म्हणाले. पुणे पोलिसांनी ससूनचे सर्जन प्रवीण देवकाते यांना अटक केली, यामध्ये समाधान आहे, मात्र ससून रुग्णालयाचे निलंबित डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल आमदार रवींद्र धंगेकरांनी केलाय. संजीव ठाकूर यांना ललित पाटील प्रकरणात कुठल्या मंत्र्यांचे फोन आले याची चौकशी करा, त्यांचे फोन तपासा अशी मागणी धंगेकरांनी केली. कोल्हापूरमध्ये बिद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. मतमोजणी केंद्रामध्ये सोडण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि यावेळी कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स पाडले, त्यामुळे मतमोजणीच्या वेळी तणाव. अमृत नोनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूव्हन फॉर्मुला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. बंगालच्या उपसागरानं निर्माण झालेल्या मिंचांग चक्रीवादळाच्या वादळामुळे आता विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि पूर्व विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ आणि गोंदियामध्ये वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह आज जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मिंचांग चक्रीवादळानं आंध्र प्रदेशचा किनारा ओलांडलाय, आता चक्रीवादळ निवळायला सुरुवात झाली आहे. यापूर्वी तामिळनाडूमध्ये वादळाचं रौद्ररूप पाहायला मिळालं. या वादळानं 8 जणांचा बळी गेला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार लवकर चक्रीवादळ शांत होईल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे